सर्वांना नमस्कार आत्ताच आपण आपल्या काही गावकरी मित्र मैत्रीण मैत्रींचं बोलणं ऐकलं खूप प्रसन्न वाटतं सर्वांचे असं छान अनुभव ऐकून स्पर्धेच्या या सगळ्या काळात एक गोष्ट आम्ही सतत पाहत होतो आणि त्या गोष्टीबद्दल मला इथं बोलावंसं वाटतं ती म्हणजे या स्पर्धेमधल्या महिलांच्या आणि लहान मुलामुलींच्या भूमिकेबद्दल त्यांनी केलेल्या कामाबद्दल ही स्पर्धा आत्ता आतापर्यंत यशस्वी होण्यामागे सिंहाच्या वाटा आहे महिलांच्या पाण्याचा प्रश्न असो आर्थिक प्रश्न असोत किंवा स्थलांतर असो याचा सर्वात जास्त त्रास होतो महिलांना शिवाय मुलींचीही मुलांचीही जबाबदारी महिला महिलांवरच असते त्यांना या सगळ्या प्रश्नाच गांभीर्य लगेच समजतं आणि म्हणूनच कामाचं महत्त्वही महिलांनाच आधी समजलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये उमेद आणि इतर बचत गटांनी तर गावागावात अप्रतिम काम केलं आहे या बचत गटांमुळं महिलांना गावात आर्थिकच नाही तर सामाजिक आधारही मिळाला आहे कठीण क परिस्थितीमध्ये संसाराच्या गाडा ओढताना काय होतं हे फक्त त्या बायलाच माहीत असतं अशा वेळेला तो आधार फार महत्त्वाचा असतो त्यातून महिलांची प्रचंड मोठी ताकद उभी राहते श्रमदान असो विहीर मोजमाप असो गावाच्या समृद्धीचा मार्ग महिला स्वतःच तयार करत आहेत याचा फार अभिमान वाटतो तुम्हा महिलांना माझा दंडवत त्याचबरोबर मला एक गमतही इथं सांगावीशी वाटते जी स्पर्धेच्या काळात झाली एरवी आपण बघतो मोठी माणसं मुलांना मोबाईल देत नाहीत अभ्यासाला बसवतात इथं नेमकं उलटं झालं मुलंच मोबाईल घेऊन बसायची आणि मोठ्यांना म्हणायची आज किती फॉर्म भरले किती ब किती सर्वेक्षण झालं चला माहिती द्या पटापट ही मुलं मोठ्यांना अभ्यासाला बसवत होती त्यांनी हे ॲप आप कसं वापरायचं हे सुद्धा मोठ्यांना शिकवलं गावोगावाच्या शल शालकरी वैद्य विद्यार्थ्यांनी अगदी घरोघरी जाऊन विहिरींची संख्या जमीन निवडलेलं पीक अशी माहिती गोळा करण्यासाठी मोठी मदत केली आहे स्पर्धा अजून पूर्ण व्हायची आहे पण ही मुलं आताच सुसाट निघाली आहेत त्यांना एकदा चावी मारली आहे आता ती थांबवणं शक्य नाही बघा आपल्या गावा गावांना ती कुठल्या कुठं घेऊन जातात एरवी आपण अस म्हणत असतो क्लायमेट चेंज होतो आहे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे पुढच्या पिढ्यांसाठी आपण कसलं जग तयार करतो आहे पण मला वाटतं या पुढच्या पिढीची ही मुलं आहेत ना ती त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहेत त्यांच्या गावचीच नाही या जगाची काळजीसुद्धा ते आपल्यापेक्षा जास्त चांगली घेतील ही मुलं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा एक लक्षात येतं आ फ्युचर इज इन सेफ हँड्स आपलं भविष्य एकदम सुरक्षित हातांमध्ये आहे पोरांनो तुम्ही जिंकलात धन्यवाद